राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कलियुगात वाईट वाईट घटना घडत असताना अशीच एक घटना 6 ऑक्टोबर 2024 या रोजी आपल्या पालघर जिल्ह्यात माकोडा तालुका आणि गवारपाडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी घडलेली आहे. ती घटना आपण बघू. रयत शिक्षण संस्थेचं आश्रम आहे, म्हणजे गुरुकुल टाईप पद्धत, म्हणजे तिथं राहायचं खायचं. अशा ठिकाणी अर्चना नावाची मुलगी 18 वर्षीय महाविद्यालयीन मुलगी शिक्षण घेत होती. मुलगी डोक्याला हुशार, वडील आई वडील हे गरीब असल्यामुळं त्याची त्याची भरती झाली. तिथं तिला ॲडमिशन मिळालं आणि पोरगी पण एकदम चांगली. पण तिच्या नशिबात देवाने काय लिहून ठेवलं होतं आणि काय झालं हे आपण बघू. ती जशी शनिवार रविवार घरी यायची, आपलं कॉलेज वगैरे बंद असल्यावर इतर मुलींच्या बरोबर शाळेत जायची. वर्ष 1.5 वर्षापासून त्या गावातला प्रभाकर वागिरे नावाचा 22 वर्षीय तरुण तिला त्रास देत होता आणि त्याचं मन नयकच होतं. माझं तुझ्या लय प्रेम आहे, मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, माझ्याशी लग्न कर. ही जी 7-8 वाक्य आहेत ही सारखं सांगायचं, गुलाबाची फुलंच ठेव, एखाद्या दिवशी मरणाची फुलं तोडून आणायचं, चांगली पाठीभर ती जाईन त्या रस्त्यावर टाकायचा खाली, याला म्हणतात एकतर्फी प्रेम. आता तिचे जी भावना आहे तिला कळली, पोरगी खतरनाक असती, पोरगी वाईट असती, संस्काराची कमी असली किंवा तिला स्वतःची शरीराची गरज शिक्षणापेक्षा महत्त्वाची वाटत असली, तर म्हणली असती आय लव यू टू, माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, चल करू जांगड गोता. पण तसा विषय नसतो, सगळ्याच वाईट नाही, ज्या चांगल्यातल्या ज्या मुलगी त्यातली ती मुलगी होती आणि तिच्या डोक्यात होतं की आपल्याला स्वतःच्या पायावर उभारायचं. आपली 3 पिढ्याची जी गरिबी आहे, 2 पिढ्याची गरिबी आहे, ही आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर काहीतरी सुख समाधान पाहायचं. आणि मला नोकरी लागली म्हणजे नवरा बी नोकरीवाला बघायचा, नंतर म्हणजे प्लॅनिंगची पोरगी होती, हुशार पोरगी होती आणि ही अवलाद मध्येच यायची. ती आय लव यू मी त्याच्या जगू शकत नाही, याला ड्रेस दोनच, घरी जायचं इस्त्री करायचं, एक मांडला की दुसरा मांडला की पाहिला. मग आपल्याला कपडे अंडरवेअरसुद्धा फाटल्या बिळ पडल्याशिवाय हे घेत नव्हता प्रभाकर, हा पाब्या. आणि ह्या पाब्याला कशाला पाहिजे प्रेमन, उद्या ती पोरगी म्हणली की मला हॉटेलमध्ये घाल जेवण घाल बरं, काय आहे काय पण काय किडनी एकून जागावतो का बायकू, कशाला तुझं प्रेम हे दुनियादारी आहे. त्या पाब्याने स्वतःच्या पायावर भरायला पाहिजे होतं, स्वतः केपेबल, स्वतः काहीतरी करून दाखवायला पाहिजे होतं, पुरुषार्थ गाजवायला पाहिजे होता. आणि मग त्याला म्हणण्यात अधिकारी की देता का रे कुणी मुलगी, मी असा असा माझ्या आयुष्यात बनलो आहे, साधं गणित होतं. पण नाही, ही अवलाद येड्या भोकाची ती हिंदी पिक्चरच्या 3 शेता डाटा हाणायचा, कुणाची इथं तरी कामं करायची शेतकऱ्याची इथं 3 शेता डाटा हाणायचा आणि बसायचा रातून दिवस 3 GB उडवत, हे पिक्चर बघन, ती गाणी बघन, ही हिरोईन बघन, ते असलेली फिल्म बघ, याच्यामुळं ते पार व्हायला गेलं होतं. आता हा जो प्रभाकर आहे, हा प्रभाकर ह्या पाब्या त्या पोरीला त्रास द्यायचा, ह्याची मानसिक अवस्था काय होती तो मला सांगतो आज जाऊन. आता ही कोण सांगत नाही, पण आज शिरून सांगितलं पाहिजे, उलगाडून सांगितलं पाहिजे, इस्कटून सांगितलं पाहिजे, मग पोरांच्या डोक्यात फरक पडतो, पोरं डोकं लावित नाहीत जास्त. ह्या पाब्या म्हणजे पाब्या म्हणण्यापेक्षा त्या वयोगटातली सगळी मुलं 14-15 वर्षाच्या पुढच्या मुलांना जे तारुण्य अवस्थेत जातात, बगलात केस, खाली केस, परत तुमचे जे स्वर आहे तुमचा तो बदलतो, कडक आवाज होतो, म्हणजे ते पुरुषत्वाकडे पुरुष बनण्याचे लक्षण चालू होतात. त्यावेळी त्याच्या शरीरात जे बदल होतात, त्या सायन्स सांगतो तुम्हाला, त्या सायन्समध्ये असं लिहिलेलं आहे की टेस्टोस्टेरॉन नावाचं द्रव्य म्हणजे संप्रेरक तेच तयार होतो, पुरुष होतो तो, ते पुरुष होतो, त्याला अपेक्षा असती विरुद्ध लंगी स्त्रीबद्दल आकर्षण, असा एक प्रकार असतो. आणि ती त्याचं काहींचं आकर्षण कमी असतं, काहींचं आकर्षण भयंकर असतं. ज्याचं आकर्षण ते द्रव्य जास्त स्त्रवलं तर ऑलरेडी आपल्या रक्तामध्ये कुठलं द्रव्य किती हे करते असं जर तुम्हाला वाटलं ना, आईबाबाची स्वप्न गेली बोसाड्यात, तर आपलं स्वप्न तुमचं वैयक्तिक करिअर गेलं बोसाड्यात, फक्त पुरीसाठीच जगायचं, पुरीसाठीच मारायचं आणि आय लव्ह यू मार तुझ्या लय प्रेमी असं जर वाटलं ना, मी सांगतो ती एक टेस्ट करा आपल्या ब्लडमध्ये म्हणजे रक्तात. तुम्ही म्हणतात हे 18-17 तर लय ती आजारी पडत नाही, 5-5 वर्षी लय ती खतरनाक असतात, 2 कोऱ्या मला त्यात बिगर पाण्याच्या कॉटर पिणारी. हां, शनला सांगतो तुम्ही एक टेस्ट करा, ह्याच्या सायन्स आहे,
रक्तातल्या आता हिमोग्लोबिन कमी आहे त्याची टेस्ट आहे, किंवा रक्तात काय काय घटक आहे, कुठला विषाणू आढळतो आहे का, पांढऱ्या पेशी किती, तांबड्या पेशी किती, प्रतिकार शक्ती, हे सगळं कळतं. तसं टेस्टोस्टेरॉन नावाचं जे घटक आहे हे तुमच्या जास्त स्त्रवत आहे का कमी, याची टेस्टसुद्धा आहे. 4,000 रुपये टेस्टची फी कामाला जा लोकांच्या हे करा. ते जर वाढलेलं असेल ना तर तुमचं प्रेमबीम ऑटोमॅटिक उफाळून येणार तुमचं, ते करू नका तुम्ही. ते कंट्रोलमध्ये पाहिजे, ते वाढलं असेल तर. सगळे 11 प्रकारचे जे संप्रेरक आहेत त्यांची टेस्ट करायची झाली त्याची फी 40,000 रुपये. हा मी मुंबई नागपूरसारख्या मल्टीपॉलिटिन सिटी जे आहेत त्यातलं रेट सांगतो आहे तुम्हाला. हे असं गावातले डॉक्टर करतं ते चुकून मानत, ते आपलं डिस्ट्रिक्ट वॉटरभर येते आणि देशभरमध्ये त्यांचं काम नाही. त्याच्यामुळं ही असले आजच्या काळामध्ये ही प्रेमबीम ह्या संकल्पनेला जास्त महत्त्व देऊ नका. त्याच्यात काही पॉईंट नाही, त्याच्यात काही तथ्य नाही. तुमचं करिअर घडवण्याकडं पहिले लक्ष द्या. ही लफडीन जफडीन सेक्सन आमकन तर हे आयुष्य पडले त्यासाठी. हा काळ महत्त्वाचा आहे. तुम्हाला कमावण्यासाठी फक्त 18 ते 20 वर्ष आहेत, त्या 20 वर्षातच तुम्हाला परफेक्ट 20 वर्ष 10 वर्ष जुफेवारी राहिली 10 वर्ष, बरोबर आहे का? मग त्याच्यातच तुम्ही स्वतःला सिद्ध करायला वेळ आहे. काय बघा, सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कष्ट करणारे आहेत, बजी तळते त्यांनी, पण 4,000 रुपये नेणार आहेत आणि 1,25,000 रुपये कमावणारी पोरं आहेत, ही ध्यानात ठेवा. ही नुसतंच गोवा खाऊन आणि टपरी मावा चगळून उपयोग नाही. तुम्हाला लवकरात लवकर चांगलं एखादं मंदिर आत्ता शोधून ठेवा, की कमीत कमी तिथं भाविक आहे, निवत बिवत ठेवीन, गुळ असेल त्याच्यावर ते निवत खाऊन जागायचं. परिपूर्ण तसलं काही नाही, हेच होणार आहे आईबापा किती दिवसाची. याच्यामुळं ह्या पाब्यांनी असं डोकं लावलं, याचं संप्रेरक जास्त वाढला असेल ते प्रेम हे दुनिया आहे ना आमके तेमके. एकदा दोनदा तीनदा ती घरच्याला सांगितलं, घरच्यांनी जास्त लक्ष दिलं नाही, म्हणजे जाईन आपल्या गावातला पोरगा आहे. 10 वेळा झालं बा. आता शेवटी कसं आहे, मानवी मने ती पोरगी इतकी वैतागली, ती म्हणली आता शिव जर आला ना तर मला तर लेरा आगाला मी चांगला खसकावतेच त्याला. हा आणि मग 4-5 पोरी होत्या, काही मित्र होते, सगळे शाळेत चालत असतं. ती आवलात पाबी आलाच बा की आरचे तू काय माझं उत्तर नाही दिलं, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आमकं तमकं चालू चालू माझ्याशी लग्न कर. ती म्हणली तू स्वतः खायला माग, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आवडतच नाही, पुढं बोल. तुझ्यासारख्याशी लग्न करूस तोवर मी एखाद्या भिकाऱ्याशी लग्न करेन म्हणली. कुष्ठरोगाशी लग्न कचकावला त्याला चांगला, तुझी लायकी आहे का ना आमकं तमकं. ती जशी जशी शिव्या दीत जशी जशी बोलन तशी तशी बाकीची येत ह्या हसायच्या पुरी हसायच्या. पण पुरीच्या डोक्यातच सणक बसली, याचा आज कार्यक्रमच ओके करून टाकायचं, याचं फूल काट्यासकट इकडंच त्याच्यात ह्याच्यात घालाय, म्हणजे हातात घालायचं असं. पुरीने असा खसकावला धरून ही तर मोकर वैतागलं बा. यो मला आयला माझ्या प्रेमाला किंमत नाही, हां मी तू याशा जगू शकत नाही, तू माझी होऊ शकत नाही, मी तुला कोणाची होऊ देणार नाही, असले भिकारचो प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात शिरले. दार दार कोयतेने दुसऱ्या दिवशी 11 वाजता आणि तारीख आहे त्या दिवशी 6 ऑक्टोबर 2024, त्यांनी 6:15 आसपास त्या पोरीवर वार केलं आणि रक्ताच्या थारोळ्यात ती पोरगी तिथंच पडली. त्याच्यानंतर बाकीचे आहे ते पळून गेले, पण पाटकुनी ते आता रक्तस्राव जास्त झाल्यामुळं पाटकुनी ते हलवलं दिलं ह्याच्यामध्ये दवाखान्यात, पण पोरगी काय वाचली नाही. संपूर्ण पालघर जिल्हा त्या घटनेने हादरला. पिरियड होता, कुठला आपला प्रचार बिचार चालू होतं, कुणाला तेवढं लक्ष गेलं नाही या घटनेकड. पण हा जो प्रभाकर याच्यानंतर काय झालं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ते तिथून पळाला, याच्या डोक्यात फक्त एकच, रक्तात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढलं होतं, त्याला ती आईबापाला काय वाटन किंवा काय किंवा आपलं जीवन ह्याच्याबद्दल त्याच्या काय डोक्यात नव्हतं. त्याला फक्त माझी प्रेमिका, मी तिला मारलं आहे, आता मी जगायचं इच्छा नाही, आमकं नाही तमकं नाही. पोलीस केस झाली, पोलीस त्यांना बघितलं, एक रात्र गेली हा काय गावला नाही, दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारी त्याच्या स्वतःच्या रानात आंब्याच्या झाडाला फाशी घेऊन पाव्या लटकलेला दिसला. त्यांनी स्वतः आत्महत्या करून घेतली, त्याबद्दल काय दुमत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या अवलादी महाराष्ट्रात जन्माला येणंच मुळात चुकीचं आहे. तुम्हाला सांगतो की काय आपला पोरगा काय करतो आहे काय नाही ह्यात आईबापासून लक्ष पाहिजे. त्याला मिसूट फुटले नाही त्या वयात पोर हट्ट करून मोबाईल मागतात, आईबापा पण देतात ऐकत नाही, जाऊन त्या द्या तिला वाट लागली पोराची, त्याला काय नाही. अशी अशी प्रकार सध्या वाढीस लागले. आणि याच्यातून जर बाहेर निघायचं असेल ना तर तुम्हाला सांगतो दोनच गोष्टी बाहेर निघू शकतात. एक म्हणजे तुमच्याकडं आध्यात्मिक टचअप असला पाहिजे. तुम्ही कुठल्या तरी देवाची पांढरा सगळ्या देव एकच आहेत आपलं, तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा, स्वामी समर्थांची करा किंवा तुम्ही महादेवाची करा, दत्तगुरूची करा, काय असेल ते तुमचं सगळं देव एकच आहेत.
आध्यात्मिक टच असेल ना, सकाळ सकाळ अख्खा दिवस चांगला जाणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम ठेवा, ध्येय ठेवा. आईबापाबद्दल तुम्ही काय विचार करू नका, शेजारीबद्दल नातेवाईकांच्याबद्दल तर चुकूनही करू नका, पण कमीत कमी हा ध्येय आपल्याला जे दिलेला आहे 18 वर्ष आईबापाने जे खायला गिळायला घालून फोकाटचं जगावलेलं आहे, ह्या देहाचं पुढं काय बुवा. या देहाला स्त्रीदेह पाहिजे, त्यासाठी लग्न उपलब्ध आहे. मग लग्न जर एखाद्या बापाला वाटलं की बाबा आपलं लेकरू याला द्यावा, तर तू भीतीत असला पाहिजे ना. असं फोकट कोणाला मिळतं का पोरगी? नाही मिळत. केपेबल असेल तर मिळणार 100%. त्याच्यामुळं 4 पैसे कमवा, साधन हलकं खाट कापाडसुद्धा घ्यायचं नाही. चांगलं बा क्वालिटीचं कापड घ्या, क्वालिटीचे चप्पल घ्या, क्वालिटीचे बूट घ्या, टिचित राहा, सेट लावून राहा. पण कसे स्वकमायने राहा, ह्याला लेमत होई. आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. युवकांनी ही लफडं जफडं प्रेम आमक तमक एकतर्फी प्रेमातून हत्या झाली, अक्कलचा भाग कमी, डोक्याचा भाग कमी. आपलं आयुष्य असं प्रकारे बर्बाद करू नका, आणि एखाद्याच्या लेकराचा सुद्धा असा जीव घेऊ नका. काय ते आई बापायला वाटलं असं तुम्हाला सांगतो, आईला बापाच्या दुःखाला पार नाही. एवढं सोन्यासारखी पोरगी आज तलवारीने त्या चाकूने हत्यारांनी मारून टाकली, यांनी काय संबंध घेणार नाम ना देणार नाम, काय त्याची चूक होती असा विषय. त्याच्यामुळं ह्याच्यातून बोध घ्या. एवढं तरी तुम्ही केलं तरी दुधात साखर पडल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.